बरेचदे आपचे पेरंट्स जे असतात ते आमकां भुरग्यांक आपल्या प्रोफेशनान येवपाक दिना बिकॉज दे नो द प्रोज अँड कॉन्स ऑफ द इंडस्ट्री. बट असे काही एक्झाम्पल्स असतात ज्याचे डॉक्टरांची भुरगीं डॉक्टर झाल्यात, ॲडवोकेट झाल्यात, अँड ऑल दी अदर ऑपॉर्च्युनिटीज दॅट दे हॅव. बट जेव्हा आम्ही राजकारण म्हणतात त्यांना आमकां आवर्जून असं एक क्वेश्चन मार्क पडतात, त्यांना आम्ही खंय तरी यु नो ॲट टायम्स फॅमिली राज सुद्धा असं टर्म दिता. आयज ज्या व्यक्तिमत्व वांगडा हांव आसा हो फॅमिली राज म्हाका दिसता टर्म जो आसा तो तांच्याच पार्टीन खंय तरी केन्ना तरी फ्लॅश केल्लो. अँड ओवर अ कोर्स ऑफ टायम यु नो हिस्ट्री वी हॅव सीन द हिस्ट्री इन रिसंट पास्ट. आमच्या बरोबर असा सिद्धेश श्रीपाद नाईक, ओनर ऑफ श्री डेकोर, ही त्यांची स्वतःची ओळख आणि एक त्यांच्यानी जी वेगळी ओळख केल्या ते मागीर समाजकारणातल्यान राजकारण पंच ते झेड पी, आणि आयज आमच्या वांगडा ते असा आवर्जून उलोवपाक त्यांच्या पॉलिटिकल करियर अँड ऑब्विसली त्यांच्या ॲम्बिशना बद्दल. सिद्धेश बाब, वेलकम टू द शो. थँक्यू. नमस्कार. पॉलिटिक्स म्हटलं काय आम्ही खूपदा असे बरेचसे आमकां प्रश्न पडटा. तुमचे वडील ॲक्टिव्ह पॉलिटिक्स, बट असे त्यांच्यावर असं कोणाचं आशीर्वादसो नसलो, स्वतः सेल्फ मेड मॅन. तुमचे एक वेगळं एक्झाम्पल असा बिकॉज हांव बरेचदा पळयता की पॉलिटिशियन्सचे भुरगे डायरेक्ट MLA पदाक अप्रोच करता, बट हंगासर तुमची इज केस इज कंप्लिटली डिफरंट. नो डाऊट तुम्ही खंबीरपणान आपल्या वडिलां वांगडा कॅम्पेनिंग बाकीच्या सगळ्या विषयांनी असा, बट खंय तरी तुम्ही आपली स्वतःची ओळख निर्माण केल्या, हाच्या बद्दल आवर्जून उलोवचे. तशें पळोवपाक गेल्यार पयलीं स्टार्टींग जेन्ना पयलींच्यान घरान ते पळयत आयल्ल्या कारणान ल्हानपणाच्यान पॉलिटिक्सान आवड आशिल्लीच, म्हणल्यार ल्हानपणान म्हणजे 8वेक 9वेक 7वेक अशा टायमार हो लिडर कोण, ताजे सगळे हिस्ट्री, ताजे नाव कितें, असे सगळे म्हणल्यार इवन स्कुलान सुद्धा हिस्ट्री, जॉग्रफी, सिविक्स, सिविक्सान मॅक्झिमम मार्क्स घेवप, हे सगळे तेन्नाच्यान आवड आशिल्ली, म्हणल्यार ते शिकपाची आवड आशिल्ली. पण हे सगळे करता आसतना पयली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचो स्वयंसेवक आणि मागीर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचो कार्यकर्तो, आणि त्या हातूंतल्यान जेन्ना युनिवर्सिटी काउन्सिलाचे इलेक्शन झाले, जेन्ना हांव फर्स्ट इयराक आशिल्लो तेन्नाच्यान विद्यार्थी परिषदेच्या पॅनलाचेर हांव बिनविरोध जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आयलो. ताज्या नंतर सोशल फिल्डान लोकां बरोबर एप्रोच हे सगळें चालू झालें आणि ती आवड निर्माण जायत गेली, वाढत गेली. पण घराकडे सदांच अशें जातालें की पप्पा आणि मां म्हाका सांगताले सदांच, ना तूं कितें आसता पयलीं तुजें शिक्षण पूर्ण कर आणि मागीर कितें आसता राजकारण मागीर हे कर. प्रत्येक कडेन वता थंय राजकारणूच नासता आनी राजकारणान पोट भरना, ते आपल्या बोल्सांतले पयशे घालचे पडटा. तर त्यामुळे तो विरोध आशिल्लोच ना असो न्ही, बट ओवर द पिरियड ऑफ टायम जेन्ना मागीर जसो जसो हे टायम वचत गेलो त्याच्या नंतर बिजनस आणि सगळें बॅलन्स करपाक येवपाक लागलें आणि त्यानंतर पंच, आता झेड पी अशी सगळी वाटचाल पळयल्यानंतर तांकांय विश्वास जालो, विश्वास बसलो की करपाक शकता. ताच्या नंतर मागीर मातसो मातसो विरोध कमी झालो आणि एक्सेप्टेबिलिटी सुरू झाली बेसिकली. पण ते शेवटी ते असतंच न्ही की बाबा टायमार घरा येना, टायमार जेवण करिना, दॅट इज नॉर्मल. एकदा सोशल हितून भितर घुसलो की ते मागीर टायम घराकडे येवपाचो टायम नसता, जेवणाचो टायम नसता, त्या हातूंतल्यान सदांच ते एक टेन्शन अशें मम्मीक आसतानाच. ओके, ऑब्विसली तुमच्या मम्मी बद्दल आम्ही डेफिनेटली उलयतले बिकॉज दीस इंटरव्यू कांट बी कंप्लीट विदाउट मेन्शन ऑफ हर. मोर इम्पॉर्टंटली म्हाका खरेंच यु नो एक फॅसिनेशन आसा की आम्ही राजकारण म्हटलें की व्हडले ऑब्विसली आरोप प्रत्यारोप हे असतात, झगडी यु नो ऑन अ व्हेरी स्पोर्टी सेन्स असतात, हांव ना म्हणिना, बट म्हाका खूप उमेद येता जेन्ना एका हांव जेन्ना एका सॉफ्ट स्पोकन पॉलिटिशनाकडे जेन्ना हांव संवाद करता, कित्याक थंय खंयच असो आवाज व्हडलो किंवा ना. आणि आय वूड लव टू सी अ जर्नी ऑफ अ पॉलिटिशियन जे सॉफ्ट स्पोकनान ताणें वयर खंय तरी नांव आपलें केलां आनी नावाजलां, बिकॉज हे सगळेच राजकारण हे असे नसता, हे एक वेगळे ब्रीड ऑफ राजकारण आमकां पळोवंक, जे आम्ही भाऊनूय पळयलां आणि ऑब्विसली तुमच्यानूय मदीं पळयता. दुसरी गजाल हांव आणि एक असा की जेन्ना कोणी व्हडलो कंपनीचो ओनर असता तेन्ना तो केन्नाच आपल्या चल्याक डायरेक्ट वयर घेना किंवा जनरल मॅनेजराच्या पोस्टाक बसयना, तो ताका सांगता वच इंटर्नशीप कर आपल्याच कंपनीन आणि थंयच्यान प्रोसेस लर्न करीत वयर सर. सो आय थिंक तुमच्या हितूर ही केस आवर्जून नमूद करची कशी दिसता म्हाका. नक्कीच, म्हणजे
जेव्हा जेव्हा जसे आम्ही पहिले म्हणलं की ज्यांना आम्ही स्टार्ट केलं की राजकारण करपाक जाय, म्हणजे राजकारण म्हणल्यावर खं तरी इलेक्टोरल पॉलिटिक्स किंवा एक ऑर्गनायझेशनात काम करपाक जाय पॉलिटिकल ऑर्गनायझेशन, त्यांना म्हजे वडील श्रीपाद नायक हे खासदार आशिल्ले, त्याच्या पहिली म्हणजे ते आमदार जेव्हा झाले 94 त्यांना हा फोर्थाक आशिल्लो, सो तितले वडले हे नाशिल्ले, पण जेव्हा ते खासदार झाले त्यांनाच्यान एक मातसो चढ एक्सपोजर मेळपाक लागलो आणि मतदारसंघात काम करत असताना कसे झाले की ते सदांच म्हणतले आपणे जे राजकारण केलं ते आपल्या स्वतःच्या हजेर केलं, सो ताका लागून हांव मंत्री असलो हांव खासदार असलो जाल्यार ताजो गैरफायदो किंवा एक फायदो असो म्हणटा तो घेऊ नका, आपल्या स्वतःच्या पायाचेर तुवें उभे रावपाक शिकपाक जाय आणि तू तुझे काम चालूच दवर आणि फुडें जसो जसो वतलो त्यांना तू सेल्फ मेड एक हे असपाक जाय, दुसऱ्याची मदत घेनासताना एक पॅराशूट लिडर असपाक जायना, सो त्या माध्यमातल्यान आम्ही हांवें पहिली पंचायत निवडणूक लढयली आणि पहिली म्हजी पंचायत निवडणूक जी असा ती हांव हरलो आणि कायशे वोटां म्हणजे जवळजवळ 6-7 वोटांनी हरलो, त्यांना मातसो सेटबॅक झालोच, पण मागीर ती हांवें कोर्टान अपील फायल केली, ती केस हांव जिंकलो, सेकंड इलेक्शन जेन्ना झालें त्याच 2 वर्सां नंतर त्या इलेक्शनाक हांव बिनविरोध निवडून आयलो त्याच वॉर्डातल्यान आणि त्याच्या नंतर आज हे झेडपीचे इलेक्शन असा, लोकांचे प्रेम आणि जाणट्यांचे आशीर्वाद ताका लागून आज आम्ही इतले फुडें पावल्ले असा आणि कार्यकर्त्यांचा सपोर्ट हो सदांच असता. डेफिनेटली म्हाका एक सांगा, तुम्ही कार्यकर्ते मेन्शन केले आणि ऑब्विसली कार्यकर्तेच न्हू जर तुमचे कॉन्स्टिट्युएंट्स त्या वॉर्डाचे लोक असो किंवा त्या पंचायतीतले लोक असो किंवा आता तुम्ही झेडपी असा खोल्ले मतदारसंघाचे त्या हेचे कॉन्स्टिट्युएंट्स असो, ऑब्विसली फाटल्या 1 वर्सान खूपशे बदलला, आम्ही फर्स्ट वेव्ह पहिली, इनिशियल लॉकडाऊन पहिलं, मागीर फर्स्ट वेव्ह पहिली, मागीर सेकंड वेव्ह सध्या आम्ही पळयता, तुमच्या खातीर किरें असे बदलले वेन यू वॉन्ट टू डिलिव्हर टू पीपल, कित्याक तुमचं मतदारसंघूय तुम्ही ज्या एरियन रावता तो मतदारसंघ मातसो असं कॉम्प्लिकेटेड असा, इट इज नॉट अ इझी गो काइंड ऑफ अप्रोच. कसं झालं जेव्हा फर्स्ट वेव्ह आणि फर्स्ट लॉकडाऊन झालं त्यांना तो सडन झाला, म्हणजे लोकांना सुद्धा कळना की बाबा लॉकडाऊन म्हणजे फर्स्ट टाइम इन एव्हरी वन्स लाईफ टाईम किती करपाचे, खावपाक पिवपाक काय ना, खंयच्यान तरी अरेंज करचे पडटा, किती करचे पडटा, आणि गरीब जे मनीस आशिल्ले त्यांना खं एक्सेस नाशिल्लो, खं अप्रोच नाशिल्लो, त्यांचे जर हाल झाले हे सगळे पळयता पळयता आम्ही खंयच्यान तरी आम्ही ग्रॉसरीज हे केल्यो अरेंज केल्यो आणि जवळजवळ 80% या मतदारसंघाच्या 80% घरांनी आम्ही पावले, 80-85% घरांनी आम्ही पावले आणि सगळ्यांक ग्रॉसरीज पावपाचे काम आम्ही केले. त्यातून एक आम्ही गजल सगळ्यांक सांगली आमच्या कार्यकर्त्यांक की आम्ही ग्रॉसरीज वाटा पण ही गजल पब्लिसिटी करपाची न्ही आणि ताकाच लागून तुम्ही फोटो मारू नका, फोटो मारलो जाल्यार खंयच्याच सोशल मिडियाचेर तो घालू नका आणि कार्यकर्त्यांनी आपले उतर पाळे आणि ताका लागून ताजी आम्ही खंयच पब्लिसिटी करू ना. सेकंड जो आम्ही त्यांना हे केलो की फेस शिल्ड मास्क हे आमकां नवीन आशिल्ले, आम्ही खंयच्यान मास्क अरेंज केली ती आमचे जे कोविड वॉरियर्स आशिल्ले पुलीस आसत किंवा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आसत हेल्थ वर्कर्स आसत हांकां सगळ्यांक मास्क आणि सॅनिटायझर वाटप, मतदारसंघाच्या लोकांक मास्क आणि सॅनिटायझर वाटप आणि पहिल्या लाटेन कसे झाले की लोकांक तितलो अफेक्ट जावना, केसीस कांयच नाशिल्ल्यो, त्यामुळे चड आमकां त्रास पडू ना आणि ह्या मतदारसंघात तर नाशिल्ल्योच पहिल्या अजून हार्डली एक एक दोन किंवा दोन बीन अशो केसीस असतल्यो. त्याच्या नंतर जो सेकंड वेव्ह जी आयली आता त्यांना अचानक जितल्यो केसीस वाढल्यो आणि त्याच्या ते झेडपी इलेक्शन झालं नाही हा निवडून आयलो आणि एकदा निवडून आयल्यानंतर मागीर म्हणजे माझ्या मतदारसंघात 22,000 वोटर्स असा, म्हाका मतां पडली कितली ते हे ना पण हांव रिप्रेझेंटेटिव्ह असो 22,000 लोकांचो रिप्रेझेंटेटिव्ह असा आणि त्या 22,000 लोकां खातीर हांव रिस्पॉन्सिबल असा हे जर आम्ही मनान घेऊन फुडें काम केले त्या हातूंतल्यान आम्ही प्रत्येक जे आमचे कोविड वॉरियर्स असा पुलीस असत मागीर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट असत वॉटर सप्लाय असत PWD असत ह्या सगळ्यांक आम्ही पहिली म्हणल्यार मास्क आणि सॅनिटायझर्स असत
हे सगळे पहिले प्रोव्हाइड केले. दुसऱ्या सुवातेचेर आम्ही जे पॉझिटिव्ह पेशंट्स असतात ते त्यांना हॉस्पिटलात पावपाक खातीर किंवा त्यांना कोण टेस्टिंगेक वचपाचो असा त्याच्या खातीर, कोण वॅक्सिनेशनाक वचपाचो असा त्याच्या खातीर, ह्यांच्या खातीर आम्ही 24/7 कोविड केअर व्हॅन आम्ही हांगा उपलब्ध करून दिली. त्याच्या खातीर ती तो 24 ती व्हॅन जी आशिली ती 24 अवर्स सगळ्यां खातीर अवेलेबल आशिली. आमचा ड्रायव्हर 24 अवर्स थंय अवेलेबल आशिलो आणि ह्याचा फायदा खूप जणांक झाला. जे पॉझिटिव्ह पेशंट्स आशिले त्यांची घरां सॅनिटायज करपाचे काम आम्ही प्रत्येक हातून केलें. जवळजवळ आम्ही काही नाही म्हणल्यार एक 350 ते 400 घरां आम्ही आजपर्यंत सॅनिटायज केल्ली असा. प्लस ज्यो पब्लिक प्लेसीस असा या मतदारसंघातल्यो त्यो मॅक्झिमम आम्ही सॅनिटायज केल्ली असा. आता सुद्धा कोणी आमकां रिक्वेस्ट करता जाल्यार आम्ही सॅनिटायज करून ते हे करतात. त्याच्या नंतर प्रत्येक जे कोण पॉझिटिव्ह जातात त्यांच्या खातीर ऑक्सिमिटर्स खूप शॉर्टेजान आशिल्ले, तर खंयच्यान तरी ते अरेंज करून किंवा लोकां कडल्यान रिक्वेस्ट करून ते आमकां डोनेट करपाक लायले. आणि आम्ही ते ऑक्सिमिटर लोकांक कोणाक गरजेक आसा तांकां आम्ही ऑक्सिमिटर पावयले. ताच्या नंतर इम्युनिटी बुस्टर किट्स असत, ज्यो गव्हर्नमेंटान स्पेसिफाय केल्ल्यो गुळयो असत, कॅल्शियम सी असत, झिंक असत, अश्यो सगळ्यो हांचेही किट करून त्यातून ऑक्सिमिटर थर्मोमिटर हे करून त्यो त्या कोविड पेशंटाच्या घरा पावप हे सुद्धा आम्ही केले. आणि अशा प्रकारचे सगळे आणि तातूतलो एक बऱ्यातलो बरो कार्यक्रम म्हणटा तो आम्ही आमचे डॉक्टर्स आमचे कार्यकर्ते थोडे डॉक्टर्स असा. सो जे कोविड पेशंट असतात थोडे पॅनिक जाता, आपण पॉझिटिव्ह झाल्यावर आपण पॅनिक जाता. सो ते पॅनिक जावचे न्ही आणि त्यांच्या मनात वेगळे विचार येऊचे न्ही त्याच्या खातीर आम्ही डॉक्टर ऑन कॉल एक हे स्टार्ट केली. ते काउन्सिलिंग त्यांचे जातले की किने बाबा कित्याक तू कित्याक भय दिसता, तुवें किने करपाक जाय भय दिसतकीर, हे सगळे आम्ही डॉक्टर्स त्यांना सांगताले. हाचा फायदा खूप जणांनी घेतलो. आणि हे सगळे करता असताना खूप जण आमचे कार्यकर्ते हॉस्पिटलात ॲडमिट झाले, थोडे कार्यकर्ते आज आमच्या मधी ना, खूप वाईट दिसले. आणि हे सगळे करता असताना त्यांना बेड अवेलेबल करून देऊ, ऑक्सिजन अवेलेबल करून देऊ, हे आम्ही आमच्या भारतीय जनता युवा मोर्चाची हेल्पलाईन नंबर स्टार्ट केलो. त्यांच्या माध्यमातल्यान किंवा आमच्या पर्सनल कॉन्टॅक्ट्सातल्यान हे त्यांना अवेलेबल करून देऊक पावले. आणि अशा प्रकारचे काम आम्ही अजूनही चालू असा. हॉस्पिटल आणि हे सोडून ते कमी जावचे हाचा आमचा प्रयत्न असा. सो एक एक बरे अप्रोच आहे तुमचे इज की मेडिकेशन जे इम्पॉर्टंट असं लोकां मेरेन पावप, बिकॉज कोणी पॉझिटिव्ह झालं जाल्यार घरातल्यांकूय तो स्ट्रेस जाता की बाहेर सरपाक, अँड ऑल्सो द स्ट्रेस मॅनेजमेंट की बऱ्याचशा जणांक भितर रावनूय एक एकदा क्लॉस्ट्रोफोबिक जाता, तुकाय एकदा वेगवेगळे विचार येतात. जसे तुम्ही म्हटले की इट इज बोथ मेडिसिनाचेर तुम्ही फ्रंटाचेर केटर केले आणि बोथ काउन्सिलिंग स्ट्रेस मॅनेजमेंट अँड मोटिवेटूय तांकां केले. दीस इज समथींग दॅट यू हॅव डन कमेंडेबल. हांव एक जर विचार हे जाल्यार तुमच्या मतदारसंघाचे तुमकां जर ऑल ओव्हर गोवा इवॅल्युएट जर करपाक जाय बीजेपीचो कार, बिकॉज खूप जण फाटले आता एक महिनोभर पहिले आम्ही पहिले जेव्हा ऑक्सिजन क्रायसीस झाले युजुअल मॅनेजमेंट जे असले ताजेर खूप क्रिटिसिझम झाले सरकारचे. तुम्ही सरकार पक्षान असा, तुमचे वडील सेंट्रल मिनिस्ट्रीन असा, ह्या स्टेट गव्हर्नमेंटच्या अफेराकडे तुम्ही कसे पळयता? पहिल्या सुरुवातीचेर स्टेट गव्हर्नमेंटान जे मॅनेज केला हे सिच्युएशन हे क्रायसीस जे मॅनेज केल्या त्यो खरंच कमेंडेबल असतात. हांव कित्याक म्हणटा तर हांव प्रत्येक माझ्या स्टेट फेसबुक स्टेटसचेर सुद्धा हांवें सदांच हे केला की हे जे पॅन्डमीक आयला हे आमच्या लायफ टायमान म्हाका 100 वर्सां पयलीं अशें आयलां आसत आनी हे फस्ट टायम आयलां. आनी हे फेस कशें करप ही कोणाक आयडिया ना. आणि त्या हातूंतल्यान म्हाका दिसता की ज्या तरेन आमचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत असत, आमचे हेल्थ मिनिस्टर असत किंवा भारतीय जनता पक्ष एज अ होल असत आणि हे सगळे मॅनेज करपाक लागून खूप मेहनत घेतिल्ली असा. आता ऑपोजिशनाक कशें असा, ऑपोजिशनाक इश्यूज जाय असता. आता ह्या अशा पॅन्डेमिकाच्या काळार सुद्धा ऑपोजिशन ताजो इश्यू करून बोवाळ करता हे म्हाका दिसता आमच्या राज्याचे दुर्दैव असा असे म्हाका दिसता. कारण जे हां बरोबर असा, आम्ही आमच्या गोयात आज 2000 पेक्षा चढ लोक मेले पण ते एक्सपायर झाले कसे,
बट हे आमकां अंडरस्टँड करून घेवपाक जाय. काम इज ऑब्वियसली रेज इश्यूज आनी येते करप. तुमकां जर विचारले तुमी कशें पळयता इन टर्म्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ दी. हय, सी मॅनेजमेंट वॉज व्हेरी, मॅनेजमेंट इज व्हेरी. आज पयल्या लाटेन आमी 7 केसी जाल्यो, वी वर एट 0. मागीर हळूहळू भायल्यान जेन्ना आमी बॉर्डर्स ओपन केल्यो तेन्ना मागीर हे जालें, केसीस वाडपाक लागल्यो. आतां परत जेन्ना केसीस वाडल्यो तेन्ना आमकां हॉस्पिटल बॅड्स कमी पडपाक लागले. मागीर सुपर स्पेशलिटी जें आमचें हें आशिल्लें तें तांणी ओपन करून दिलें. साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल थंय कोवीड पेशंटांक लागून हॉस्पिटल ओपन जालें. आनी हें सगळें जाता आसतना, हें सगळें करता आसतना खंय तरी बाबा आमी ह्या पॅन्डेमिकाक नवीन आसा आनी तें कशें हँडल करपाचें हें आज कोण नवीन आसा ताका खंय तरी मातशें फाटी फुडें जावपाक शकता. पूण म्हाका अशें दिसना की ताजो जे एक्सपायर जाला ताजो ताजेर हाजो इफेक्ट जालो आसतलो. कारण आमी जशें पळयलें की म्हजे थोडे फ्रेंड्स एक्सपायर जाल्यात, म्हाका ते वायट दिसता. पूण कशें आसा जे ते तांचे कशें आशिल्लें, 5 दीस घरा कडेन आंगार जोर काडलो किंवा ना रे कांयच ना, कांय कॉम्प्लिकेशन्स आमीच तयार केली. आनी ताकाच लागून आज खंय तरी आमच्या मदीं थोडे आमचे आमी क्लोज अशे मनीस, आमचे तोंडावयले मनीस आमच्या मदीं ना. आमी पूर्णपणे सरकाराकूच ब्लेम करपाक शकना काही गोष्टींनी. सो बेसिकली तुम्ही म्हणता की जसं व्हायरस इव्हॉल्व्ह झाला, म्युटंट जाता ऑब्व्हियसली, आणि आयज पर्यंत ICMR म्हणा किंवा बाकीच्या गायडलाईन्स म्हणा, ते एव्हरी मेडिसिन इज कीप ऑन चेंजिंग बिकॉज जो जसं व्हायरस रिएक्ट जाता तसं तसं तू यू हॅव टू केटर टू इट. सो आय थिंक दॅट ऑल्सो इज अ चॅलेंजिंग थिंग. आणि ऑब्व्हियसली पीपल हॅव लॉस्ट देअर लाईफ, बट खंय तरी मॅनेजमेंट वाईज यू आर यू नो क्वाईट हॅपी. येस, ओके, व्हेरी मच, व्हेरी मच. बिकॉज कसं असं की आम्ही इतल्या बेगीन हे सगळे तयार करप इन्फ्रास्ट्रक्चर, त्या खातीर चॅलेंज असलो, तो चॅलेंज आशिल्लीच. कारण कितल्या बेगीन आमी लोकांक ते अकोमोडेट करपाक शकता, कितल्या बेगीन आमी ते ऑक्सिजन सप्लाय थंय हे करपाक शकता. 20,000 लिटर्साचो थंय एक सिलिंडर हाडून लावप, ती तयारी करप प्रत्येक कडेन. म्हजे वडील श्रीपाद नायक हांणी गोवा शिपयार्ड जे आमचे PSU आसा तेज्या माध्यमांतल्यान, त्यांच्या हेल्पांतल्यान साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटला खातीर ऑक्सिजन हे केलें. प्लस आमी जे आमचे ऑर्गनायझेशन आसात, ट्रस्ट आसात, त्यांच्या माध्यमांतल्यान ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आमी लोकांक खातीर हे करून दिले. आनी खूप जाणांनी सरकाराक आनी आमकां खूप जाणांनी मदत केल्ली आसा ह्या पॅन्डेमिकाक. ऑब्वियसली तुम्ही निवडणूक जाऊन तुम्ही जेव्हा ऑफिस तुमचे घेतले ऑफ ZP त्याच्यात ऑब्वियसली कोविड वॉज अट हाय टाईम. आता परत खंय तरी विकास कामं जी असतात ती खंय तरी हॅम्पर जाता, वेदर इट इज स्ट्रीमलायनिंग असो, प्रोसिजर्स असो, किंवा एक्झिक्युशन ऑफ जॉब असो, वेदर इट इज लेबर ऑर एन नंबर ऑफ रिझन. तुमकां तुमच्या खातीर हो चॅलेंज बिकॉज तुम्ही लोकांनी तुमचेर विश्वास दवरला एज अ ZP, आणि तुमकांय दिसता की ऑब्वियसली आम्ही आपल्या त्या हेच्या उतराचेर खरं येवपाक जाय. कसे तुम्ही कामं करता आणि कसं तुम्ही विकास अक्रॉस तुमचे जो कॉन्स्टिट्युएन्सी ऑफ ZP त्याच्याकडे तुम्ही लक्ष देता? आमची जी देवळां असत, नाल्यार कोणाक खुर्च्यो असत, खुर्च्यो वाटप असत, किंवा ज्या ज्या जाग्यार तांकां CCTV कॅमेराज असत, असे CCTV कॅमेरा आमी खुबशा पब्लीक प्लेसीचेर लावन जाल्ले असत. त्याच्या नंतर आमी डेवलॉपमेंटल वर्क्स जे आसा ते खुबशे आमी आतां हातान घेतल्यात. आणि मदीं कर्फ्यू झालो, कोविड हे सिच्युएशन झालं, ताका लागून ते मातशें डिले झालें. जवळजवळ 40,000,000 कामां आमी चालू करतात. तातूंत स्कुलाचे हॉल्स आसात, देवळाचे हॉल्स आसात, प्लस ड्रेनेज आसात, रस्ते आसात, अशा प्रकारचे कंपाऊंड वॉल आसात, अशा प्रकारचे खुबशे प्रोजेक्ट्स असतात. सो पहिल्या हातून आम्ही हे 8 प्रोजेक्ट आम्ही जवळजवळ 40,00,000 प्रोजेक्ट्स आम्ही फाउंडेशन घालतात. दुसरें म्हणल्यार प्रत्येक आतां कोविड पॅन्डेमीक आसा आणि पॅन्डेमिकाच्या काळान खूप जणांक आतां स्कुलाच्यो एग्जामी ना, स्कुलां ऑनलायन जातात. त्याच्या खातीर प्रत्येक पंचायत क्षेत्रान, म्हाका 6 पंचायती लागता आणि ह्या कुंभारगाव मतदारसंघान, असेंब्ली मतदारसंघान 7 पंचायती आसात. ह्या 7 पंचायतीन प्रत्येक पंचायतीक 1 फ्री वायफाय हॉटस्पॉट,
वॉज आज आम्ही चालू लॉन्च करतात आणि तो आजच्यान आज चालू जातलो. ताका लागून सगळ्या स्टुडंट्स जे आसा तांकां खूब हेल्प जातली अशें म्हाका दिसता. आणि हें सगळें करता आसतना जेन्ना हें वायफाय एक्सेस करपाक जाय तेन्ना आय डी पासवर्ड जेन्ना तुमी घेवपाक येतले ह्या मतदारसंघाचे लोक तांकां एक फॉर्म भरून दिवचो पडटलो आणि त्याच्या बरोबर त्यांचे आधार कार्ड किंवा वोटिंग कार्ड दिवचे. इन केस ऑफ मायनर जे असतात त्यांना आपल्या आवय बापायचे आधार कार्ड हे हाडून दिवचे पडटले. हे आम्ही फक्त एक सेक्युरिटी पर्पज म्हणून आम्ही ते हे केल्ले असा की ताजो मिसयूज जावचो न्ही, ताजे खातीर आम्ही हे असे सगळे केल्ले असा. सो खुबशी कामा लाईन्ड अप असा, ती हळूहळू स्टार्ट जातली. ऑब्वियसली म्हाका दिसता आतां मॉन्सून सुरू जाता बट इमिडिएटली तेजें एग्जिक्युशन बेगींतल्या बेगीन जावचें आनी ऑब्वियसली तुमचें कार्य लोकां मेरेन पावचें. आतां प्रत्येकाक एम्बिशन आसता, एम्बिशियस आसपाकूच जाय. हांवें जशें तुमकां म्हटलें की तुमी सुरवात ग्रासरूट लेवलांतल्यान सुरवात केल्या, तुमी वयल्यान आनीक एलॉबरेट करून म्हाका सांगलें की इट इज फ्रॉम ए बी पी आर एस एसच्यान तुमचे पंचायतींतल्यान आयज तुमी झॅड पी. परत आनी एक असो विशय दिसता की इट इज टू फास्ट टू फ्युरियस. तुमचे ऑब्वियसली पंचायतीतल्यान राजकारणाचो प्रवास सुरू झाला, आयज तुम्ही झॅड पी आसा आणि ऑब्वियसली आम्ही फुडें असेंब्ली इलेक्शन्सा कडेन वता. तुमकांय दिसता आसतले की ऑब्वियसली यू आर वन ऑफ द स्ट्रॉंग कंटेंडर्स टू कॉन्टेस्ट फॉर द इलेक्शन. वन, सध्या एक्झिस्टींग कुंभारजुवा मतदारसंघांत हांगासर तुमचो ऑलरेडी आमदार आसा, तुमच्याच पक्षाचो आसा आणि जो इलेक्शन जावच्या पयलीं जॉईन झाल्लो तुमकां. वन, सेकंडली काहीशे अपक्ष ऑब्वियसली बाकीचे पार्टीतले आसतले. तुमच्याय पार्टीन काहीशे असे ग्रूम झाल्या वयर सरतात, प्रत्येकाक एम्बिशन्स असा की आम्ही जावचे. ह्या सगळ्या एन्टायर पॉलिटिकल सिट्युएशनाकडे टुवर्ड्स रनिंग टुवर्ड्स असेंब्ली इलेक्शन तुम्ही कितके स्ट्रॉंग कंटेंडर्स तुम्ही पळयता, काय तुम्ही यू वॉन्ट टू वेट अँड वॉच? फाटली 8 वर्सां ह्या मतदारसंघात हांव काम करता आणि फाटल्या असेंब्ली इलेक्शनाक मातशें वयर सकयल झालें आणि म्हजी तिकेट डिनाय झाली. पण लास्ट इलेक्शन ऑल्सो आय वॉज वन ऑफ द कंटेंडर्स. फाटल्या 8 वर्सांचें काम पळोवन पार्टी कडेन एकूच रिक्वेस्ट करपाक सोदता की ताणें म्हाजें नांव कन्सिडर करचें. आतां पार्टीचो टिकेट फायनलायजेशनाचो प्रोसेस वेगळो आसता, तो प्रोसिजर पार्टी करता, पण क्लेम घालप हें आमचें काम आसता. आणि इट इज डेमोक्रसी. आज कोणी असू सगळ्यांक कॅम्पेन आणि कॅनवास करपाचो राईट असा, इलेक्शन लढपाचो राईट असा. सो तो राईट सगळ्यांक असा, तो आम्ही कोणाकडल्यान काढून घेऊक शकना. सो पण म्हाका असे दिसता की जिंकपा खातीर किती जाय असत तर ते लोकांकडे अप्रोच आणि लोकांच्या मनात तुमच्या बद्दल विश्वास. आणि व कसं जाता तर तुमची कामा पळून, तुमचं त्यांच्याकडे अप्रोच पळून म्हाका दिसता हो जाता. आणि त्या हातूंतल्यान फाटल्या 8 वर्सांत जें हांवें काम केलां, म्हाका म्हज्या सगळ्या कार्यकर्त्यांचेर ह्या मतदारसंघाच्या सगळ्या लोकांचेर विश्वास आसा आणि तांचोय म्हाजेर आसतलो, हातून म्हाका दुबाव ना. आणि ते हे पण म्हाका दिसता पार्टीन म्हजे नाव कन्सिडर करचे असे म्हाका दिसता. सो कमिंग इलेक्शन तुम्ही यू विल बी वन ऑफ द स्ट्रॉंग कंटेंडर्स, जी तुम्ही ऑब्वियसली यू विल पुट युअर बेस्ट फुट. यस, देन ऑब्वियसली इट इज अप टू द पार्टी. यस, इट इज अप टू द पार्टी. सी, आम्ही पार्टीच्या वयर नी, पार्टी इज सुप्रीम. आणि इन आवर पार्टी इट इज नेशन फर्स्ट, पार्टी नेक्स्ट अँड सेल्फ लास्ट. सो at the last what we can do is we can request the party to consider us. So that we will do. तुम्ही जसे म्हटले की एक इलेक्शन जिंकपा खातीर जे किने जाय ते ऑब्वियसली यू हॅव एव्हरीथिंग इन यू. म्हाका एकूच विचारांशी दिसता की एज वर्ल्ड इज इवॉल्विंग, सध्या आतां आमी पळयता व्हर्च्युअल पळयता सगळे, यू नो द कायंड ऑफ कॅम्पेन्स जे, अँड ऑब्वियसली बीजेपी इज एट वे अहेड when it comes to adapting to a situation. One, and obviously adapting to the technology. You are a youth figure, tumchi jo matdar sangha sanga sir, obviously you have a different repo with them. Ya new age campaign of politics karte tumhi kashe paita, because of late as again maybe a year into election khay tari prachar ye to awaz suru jata ani tumhi jase matle you want to put your best foot forward. Fatlo म्हणजे डिसेंबरान जे जिल्हा पंचायत इलेक्शन झालं, तातून सुद्धा सोशल मीडिया असत किंवा
जे नॉर्मल आमचे ट्रॅडिशनल वेज ऑफ कॅम्पेनिंग जे आसा ते सुद्धा आम्ही केले. बट सोशल मीडिया इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट एक मिडियम ऑफ कॅनव्हसिंग आता झाला असा, कारण प्रत्येकाकडे मोबाईल असा, तो आपला व्हॉट्सॲप ओपन करता, फेसबुक सर्फ करता, आणि त्या हातूंतल्यान इन्फॉर्मेशन मेळपाचं ते मेळटा. पण हे सगळे करता असताना खंय तरी आम्ही फक्त सोशल मीडियाचेर उरपाक जायना, लोकांकडे सुद्धा पावपाक जाय, ऑन ग्राउंड असपाक जाय, ऑन फील्ड असपाक जाय. आणि म्हाका दिसता दॅट इज द मेन थिंग आय वूड अडॉप्ट, की बाबा आम्ही लोकांकडे पावपाक जाय, पर्सनली पावपाक जाय, फिजिकली आम्ही लोकांकडे पावपाक जाय. सो आय थिंक दॅट इज द की फॉर द विनिंग द इलेक्शन्स. एक व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हाका दिसता, जो जर हांव विचारना जाल्यार आय थिंक दीस इंटरव्यू इज इनकम्प्लीट. जशें तुमी स्टार्टींग तुमच्या मम्मींचो विशय काडलेलो आणि आय वॉन्ट टू एंड दॅट इंटरव्यू दीस इंटरव्यू ऑन दॅट नोट. काही महिन्या पहिले हांवें तुमचो स्टेटस पळयलो अँड इट वॉज अ व्हेरी इमोशनल स्टेटस बिकॉज तुमची मम्मी दाराकडे असली, यू वर ऑन द स्टेप्स अँड दत्तप्रसाद असला आय बिलीव थंयसर, अँड समबडी वॉज शूटिंग दॅट व्हिडिओ आणि ती ओवाळटली. I just want to ask you, because obviously it is a very difficult question for me to ask you as well. आयज हो बड्डे आणि ह्याच्या फुडच्यान सगळो तुमचा प्रवास हो आता विदाउट अवे, आणि आय थिंक भुरगो इज ऑलवेज अटॅच, भुरगी इज ऑलवेज अटॅच टू मदर फर्स्ट. ह्या इमोशनल सेटबॅकाकडे आणि रादर अ चॅलेंज म्हणत मोर दॅन सेटबॅक, तुम्ही ह्या विषयाकडे कसे पळयता आणि हाऊ डू यू सी दिस फ्युचर ऑफ युअर्स विदाउट हर? माँ जेव्हा असली त्यांना म्हणजे आम्ही सदांच तिका म्हणजे शी वॉज ऑलराऊंडर, घर सांभाळप म्हणजे आम्ही लहानपणाच्या पप्पा राजकारणात असल्या कारणान तितलो टायम दिवपाक तसो पावलो ना, म्हणजे पर्सनली हां दिसातल्यान एकदा मेळप दोनदा मेळप अशें, सांचो घरा आयलो की सांचो बरोबर असो, पण दिसभर आम्ही मम्मी वांगडा असताले. प्रत्येक म्हणजे बारीकशी पेन्सील असून ती सुद्धा आम्ही तिचे कडल्यान हे करून घेताले. सो एक खंयतरी खूप मोठो म्हणजे आय कॅनॉट एक्सप्लेन दॅट लॉस, इट इज द बिगस्ट लॉस ऑफ माय लाईफ. आणि प्रत्येक फावटी म्हणजे तिने उलोवन दाखयल्यात सदांच टेन्शन घेवप की कसे जातले राजकारण ते तसे तितले इझी ना हे ना ते ना, पण खंय तरी तिचे आशीर्वाद सदांच आशिले आणि असेच तिचे आशीर्वाद ती आता जरी आमच्या बरोबर नसली तरी म्हाका दिसता की तिचे ती सदांच विचार तिचे विचार जे आसा तिचे संस्कार जे आसात त्या हातूंतल्यान सदांच आमच्या बरोबर असतली. बरेचदा आम्ही म्हणतात की दुःखान आम्ही यु नो वी हॅव अ टिअर, आय थिंक केन्ना केन्ना ते सुखाचे असतं, आणि आय थिंक वेर एव्हर शी इज ऑब्विस्ली लुकिंग ॲट यू, आणि ऑब्विस्ली आयज खंय तरी हॅपी असतली इन टर्म्स ऑफ यू सेलिब्रेटिंग युअर बर्थडे वन, अँड ऑब्विस्ली तुमची जी पॉलिटिकल कारकीर्द पळयला, तुमचे पर्सनल लाईफ ऑब्विस्ली प्रोफेशनल लाईफ असाच, ताज्या भायर सोशल आणि आता हे पॉलिटिकल लाईफ ऑब्विस्ली त्यांचे आशीर्वाद असतलेच. मग असं ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातल्या आणि पुराय गोयकाराच्या माध्यमातल्या म्हाका दिसता सगळ्यांनी भाऊ वांगडा आम्ही व्हडले झाल्या, म्हाका दिसता माझे जनरेशन आणि माझे फुडले जनरेशन वील ग्रो वीथ यू वीथ सिद्धेश श्रीपाद नायक. हीच आस बाळगिता हांव, म्हाका दिसता ह्या एका सिंपल नोटाचेर हांव इंटरव्यू सोपयता. आणि सिद्धेश बाब, तुमच्या अखंड प्रवासा खातीर फुडलो तो राजकीय मोर इम्पॉर्टंटली बिकॉज तो आमकां दिसता समाजकारणांत तुमी ऑलवेज आसतले, आणि जशें तुमी म्हटलें की यू वॉन्ट टू पूट द बेस्ट फूट फॉरवर्ड, ऑब्विस्ली कुमारजुव्या मतदारसंघाचे सगळे लोक आय बिलीव वील टेक दीस नोट आणि पार्टी वील टेक अ डिसिजन फायनल, वी आर नो बडी टू से एनिथिंग अबाउट दॅट. तुम्ही कसे म्हटले की इट इज देश प्रथम. सो थँक्यू व्हेरी मच फॉर जॉयनिंग, आणि वाढदिवसाच्या पुराय गोंयाच्या वतीन, गोयकारांच्या वतीन आणि माझ्या प्रुडंट मिडियाच्या व्ह्यूअर्सच्या वतीन हांव तुमकां वाढदिवसाची उन्हुनीत परबी दिता आणि हो कार्यक्रम हांगाच सोपयता. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. हांव शिवा नायक, कुमारजुव्या मतदारसंघाचो जनरल सेक्रेटरी तसंच खोर्ले पंचायतीचा माजी सरपंच आता पंच असा. या वाढदिवसा निमतान सिद्धेश नायकाक हांव वाढदिवसाच्यो खूप खूप
शुभेच्छा दिता. तसेच बरीच वर्षां त्या कुमारजुवा मतदारसंघाचो विकास जो बंद झाला असा तो विकास सिद्धेश नायक तुम्ही आपल्या हातीन घेतलेला असा, तसो तो तुम्ही करीत आहात. तुमची तळमळ पळोवन म्हाका दिसता की हो विकास भरपूर जातलो. प्रत्येक मनशाच्या फाटल्यान तुम्ही उभे आसात हे म्हाका दिसता सद्याक, आणि तुम्ही ते करतले हेजी म्हाका पुरेपूर खात्री आसा. हो विकास असोच तुम्ही करचो, फाटी फुडें पळोवचे न्हू, जे जे लोकांच्या मना वचून तुम्ही बसचे अशी म्हाका एक तुमच्या पासून अपेक्षा आहा, आणि ती तुम्ही पूर्ण करतले अशी म्हाका पूर्ण खात्री आहा. धन्यवाद. हांव पद्मावती हरांचे, हांव तुझ्या जन्मदिसाची उणे पूर्वी तुका दिता सिद्धेश बाबा, आणि सदांच माझा आशीर्वाद तुझ्या फाटल्यान आसतलो, सदांच समर्थ माझो तुका आनंदान उमेदीन वयर काडटलो, आनी हांव इतकेन देवा कडेन तुजें मागता. म्हाजें नांव कृष्णा सावयकर, एक सरपंच. हॅपी बर्थडे सिद्धेश बाब, तुजें आयुश्य आरोग्य बरें आसचें आनी आमकां तुजें बरें सहकार्य मेळचें. तुवें आमच्या कामाक खूब सहकार केल्या. हांव एक सरपंच आसले कारण हांवें खूब कामां केल्लीं आहा करमळीन, तेन्ना तुवेंनूय आमकां बरेंच सहकार्य केल्लें आसा. आनी आतां पयर आतां ह्या दिसांनी एम पी फंडाचे एक 55,88,000 तुवें काम हें केल्लें आसा, तेन्ना अशीं कामां करचीं आनी लोकां कडेन बरें लाभ आनी नांव मेळून घेवचें. हॅपी बर्थडे सिद्धेश भाई, गॉड हॅज सेंड यू टू अस एज अ एंजल. यू आर डुईंग अ ट्रेमेंडियस वर्क ड्यूरिंग दिस पॅन्डेमिक. गॉड ब्लेस यू विथ गुड हेल्थ अँड गिव यू मोर करेज टू वर्क फॉर द पीपल. हॅपी बर्थडे अँड मेनी मोर टू कम. नमस्कार सिद्धेश भाई, तुझ्या वाढदिवसाच्या परब कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा. तू असंच पुढे सरात राह, वी फॉर यू. नमस्कार सिद्धेश बाबू, तुमकां वाढदिवसाची हुनमोरीत परबी. तुमचे जे समाजसेवेचे कार्य चालू असा हे असेच पुढे व्हरपाक देवान तुमकां बरे आरोग्य आणि दीर्घायुष्य दिवचे असे हांव मागता. तुमच्या कार्यात सदांच तुमकां आमचो तेको आसतलो. वन्स अगेन विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे सिद्धेश बाब. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सिद्धेश सर, अशीच तुमची वाटचाल चालत राहली. तुम्ही खूपसे पुढे सरलेले असा आणि सगळ्यांचं तुमकां खूपसो सपोर्ट असा, आणि तुम्ही खूपशी कामं याच्या कोरोना काळात तुम्ही खूप लोकांनी पावलेले असा, ते सगळ्यांनी आम्ही पळलेले असा, आणि अशीच तुमची वाटचाल चालत राहून दी. आणि आम्ही देवाकडे मागता तुमचे आरोग्य आयुष्य तुमचे बरे दौरून दी, आणि एक अनेक पाटी तुमकां परत मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सिद्धेश सर. हॅपी बर्थडे सिद्धेश सर, तुम्ही खऱ्यांनीच एक आदर्श व्यक्तिमत्व आणि आमकां सगळ्यांक स्फूर्ती दिवपी एक युवा नेता कसो आसचो हेचे उदाहरण तुम्ही. तुमच्या निर्भय आणि निस्वार्थ सेवेक अभिवादन. तुमकां वाढदिवसाच्यो उर्बेभरीत परबी. हॅपी बर्थडे सिद्धेश भाय, हा कर्मचान चंदन कुंडेकर उलयता. खऱ्यांनी तुम्ही जिल्हा पंचायत आयल्याक भरपूर तुमची कामां भरपूर फास्ट चाललेली आसा. सो तुम्ही अशीच तुम्ही फुडें फ्युचरान MLA जाले जाल्यार तुमची कामां करतले आनी आमी आशा भागता. सो सगळ्यांची कामां जातली आनी सगळ्यांनी सिद्धेश भाईक आमचो सपोर्ट करचो आनी बरे भशेन तुमची कामां चालू आसुनी आनी देव बरें करून आनी गॉड ब्लेस यू. म्हाजे मित्र श्री फाउंडेशनाचे प्रेजिडेंट, कुंभारजुवा कॉन्स्टिट्युएंसीचे धडाडीचे नेते आनी जिल्हा पंचायत मेंबर श्री सिद्धेश श्रीपाद नायक हांकां वाढदिवसाची परबी. ते एक असे व्यक्तिमत्व असा की तुम्ही त्यांना केन्नाय फोन करा, ते एका फोनाचे तुमचे कसले काम असा पण त्याचे निवारण करतले. आणि कोविडा खातीर सुद्धा त्यांच्यानी भरपूर असे काम केले असा, नोज मास्क वाटप असू, सॅनिटायझेशन करप असू, पर्सनली ते वचून सॅनिटायझेशन सुद्धा करतात, थंतर आपण राहून ते सगळे करून घेता. आणि त्याने एक 24 hours ॲम्ब्युलन्स सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट त्याने सर्विस दिलेली असा. त्याच्या खातीर हांव देवाकडे मागता की देव त्याका असेच शक्ती दिवची बरी कामां करून घेवपाक आणि त्याका आयुष्य आरोग्य उदंड दिवचे. धन्यवाद. हॅलो, आय एम सुजय डिचोलकर फ्रॉम खडपडा कुमारजुवा, अँड ऑन बिहाफ ऑफ माय फॅमिली अँड फ्रेंड्स अँड टू कन्वे माय वॉर्मेस्ट बर्थडे ग्रीटिंग्स टू सिद्धेश श्रीपाद नायक. सिद्धेश
has shown tremendous leadership qualities in last 1 year during this COVID period and also during the cyclone by helping the people 24/7. He has done this service in spite of losing his beloved mother and his father getting seriously injured in the critical accident. May God give him the more strength to continue his service for the people. Thank you. Wish you a very happy birthday, Siddesh Bhai. Thanks for being such a wonderful leader. You are a great role model and example for youth like us. Young and dynamic leader with remarkable ideas. Thanks for everything you have done for our Kumarjoa constituency. This is your specialty. Enjoy it. Bye. Once again, a happy birthday and God bless you. Thank you. नमस्कार, मी अवधूत गुप्ते आणि आमचे मित्र श्री सिद्धेशजी नाईक यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम जियो हजारो साल और साल के दिन हो 50,000. खरं तर सिद्धेशजींना लाईक करणाऱ्या, सिद्धेशजींना फॉलो करणाऱ्या अनेक युवकांची फौजच्या फौज आज खरं तर गोव्यामध्ये असते, परंतु आम्ही मात्र त्यांना ओळखतो ते म्हणजे अतिशय अडीअडचणीला कधीही कितीही वाजता हाक मारली तरी धावून येणारा एक मित्र म्हणून. तर येणाऱ्या वर्षात सिद्धेशजी तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराट लाभो, सुआरोग्य लाभो, आता ते फार गरजेचं आहे, आणि सुख समृद्धी लाभो. धन्यवाद. नमस्कार, मी स्वप्नील बांदोडकर आणि सिद्धेश नाईक माझे खूप जवळचे स्नेही, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आय विश हिम अ लॉट ऑफ सक्सेस अँड द एंटायर गोवा लव्ज हिम. स्टे ब्लेस्ड. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे सिद्धेश. हा विनायक केसरकर, तळपाडा, कुंभार जेव्हा. सिद्धेश, आयच्या दिसा हा देवाकडे एकच प्रार्थना करू सोदता की तुका आयुष्यात भरपूर यश येव आणि तुझ्या सगळ्यो इच्छा पूर्ण जाव. वन्स अगेन हॅपी बर्थडे सिद्धेश, एन्जॉय युअर डे. हा गजेंद्र नायक, तुका फार दिसाची शुभेच्छा. तू असंच पुढे असा हा ज्वला रायकर उलयता, कुमार जुईच्या सिद्धेश तुका वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा. तू असंच पुढे सर, आम्ही तुझ्या फाटल्यान, आमचो आशीर्वाद सदांच आहात तुझ्या फाटल्यान. विश यू हॅपी बर्थडे सिद्धेश बाय, यू आर अ ग्रेट लीडर, गॉड ब्लेस यू. सिद्धेश श्रीपाद नायक, तुका वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. जशी तुवें आमच्या वाड्यार, आमच्या बुथार सामाजीक काम केलां आनी भुरग्यांची जॉबाचे कामां केल्या ती कौतुकास्पद आसा, आनी तुका ह्या फुडें आयुश्यान बरें ग्रोथ जावचें अशें हांव देवा कडेन मागतां. आनी विश यू हॅपी बर्थडे वन्स. हाय, हांव साक्षी रायकर, कुमार जुवेच्यान उलयतां. हॅपी बर्थडे सिद्धेश सर, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुम्ही आमच्या महिलां खातीर खूब काम करता, तशेंच समाजा खातीरूय खूब काम केल्यात, बरी बरी कामां केल्लीं आसा. अशेंच तुमी तुमची कामां करीत रावा. वन्स अगेन हॅपी बर्थडे. हे सिद्धेश, विश यू अ व्हेरी 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 हॅपी बर्थडे. गॉड ब्लेस यू. खूप सारा आशीर्वाद देव तुला खूप 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 यश देव. लोकांची जी सेवा तू करतोयस ती तुला अखंड करता येऊ दे. त्याच्यासाठी हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस सगळं तुझ्या पायाशी येऊ दे. हॅव अ ग्रेट बर्थडे अँड देव तुझे बरे कर. हाय सिद्धेश, गुड आफ्टरनून. फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट आय विश यू अ व्हेरी 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 हॅपी बर्थडे. It's been almost about 2 years since I met you when you invited me for a cricket tournament in your constituency, and it was wonderful to see the enthusiasm, the love and the respect that the people have for you and what you do to ensure that the youth are well occupied in sports and education and other civic activities, which I've seen with my own eyes. Now I feel you have got very big boots to fill up. Your father is a great man
and I know you're going to be following in his footsteps and doing all the right things. You're the 21st century politician, and along with people of your constituency and me, we expect a lot out of you. So I, God be with you, and may he give you all the strength in all the good things that you're going to do in the future. Take care. Bye, Siddesh.